शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवल्यानंतर उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे 3 नावं आणि 3 चिन्ह सुचवल्याची माहिती ऑनलाईन संवादाद्वारे दिली आहे. तसेच आपल्या गटाच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी हे घासले गेलेले नाणे आहे अशा आशयाची टिप्पणी केली होती. त्यावरून आता भाजपचे नेते उद्धव यांना लक्ष करण्यासाठी सरसावलेत आणि त्यांच्यावर पहिला हल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. तर क्रीडा विश्वात भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका 3 एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज झारखंडमध्ये सुरू झालाय. यासह देशभरात दिवसभरात घडलेल्या प्रमुख घडामोडी आपण डिजिटल प्रभातच्या टॉप न्यूज मधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सृष्टी गीते. जाणून घेऊयात आजच्या ठळक घडामोडी. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाने पक्षाचं नाव म्हणून शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही 3 नावं सुचवली आहेत. तर त्रिशूल, उगवता सूर्य आणि मशाल ही 3 चिन्ह सुचवण्यात आली आहेत. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षाचं निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय शनिवारी घेण्यात आला होता. यानंतर निवडणूक आयोगाने ठाकरे आणि शिंदे गटाला त्यांना हवी असलेली 3 नावं आणि 3 चिन्ह सुचवण्याचे निर्देश दिले होते. उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन संवाद साधत ही माहिती दिली आहे. 2016 मधील नोटबंदीच्या निर्णयानंतर पंतप्रधान मोदी हे घासलेले संपलेले नाणे झालेत, हेच कारण होतं म्हणून 2019 निवडणुकीच्या अगोदर भारतीय जनता पार्टीने युती करण्यासाठी माझ्याशी संपर्क साधला होता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव वापरण्याशिवाय त्यांच्याकडे आता कोणताही पर्याय नाही याची त्यांना कल्पना होती, त्यामुळेच ते आता आपली ओळख मिटवण्याचा प्रयत्न करतायत अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर आणि शिवसेना हे नावही न वापरण्याचे आदेश काल निवडणूक आयोगाने दिल्यानंतर ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या या संवादात त्यांनी थेट पंतप्रधान मोदी यांनाच लक्ष केलं. आपल्या गटाच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी हे घासले गेलेले नाणे आहे अशा आशयाची टिप्पणी केली. त्यावरून आता भाजपचे नेते उद्धव यांना लक्ष करण्यासाठी सरसावलेत आणि त्यांच्यावर पहिला हल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. मोदी यांचं नाणं चालतच राहील असा दावा त्यांनी केलाय. पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले की बहुधा उद्धव ठाकरे यांना विस्मरण झालं असावं, कारण नोटबंदी नंतरच्या सर्व निवडणुका ते मोदी यांच्या नावावरच जिंकलेत. त्यांचे 18 खासदार आणि सर्व आमदार हे मोदी यांचे नाणे दाखवूनच निवडून आले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमच्यासाठी श्रद्धास्थान आहेत आणि राहतील, मात्र यापुढेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाणे चालतच राहील. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटाच्या समर्थनार्थ निवडणूक आयोगाकडे खोटी प्रमाणपत्र पाठवल्या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. यात तयार करण्यात आलेली 4,500 अधिक शपथपत्रे जप्त केल्यानंतर मुंबई पोलिसांनी फसवणूक आणि बनावटगिरीच्या आरोपाखाली अज्ञात व्यक्तींविरुद्ध FIR नोंदवलंय असं एका अधिकाऱ्याने सांगितलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सेनेच्या गटाचे प्रवक्ते आणि ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी शिवसैनिकांची ही खोटी आणि बनावट प्रतिज्ञापत्रे निवडणूक आयोगासमोर दाखल करण्यासाठी तयार करण्यात आली होती असा आरोप करत हे सर्व मातोश्रीच्या मार्गदर्शनाखाली होत असल्याचा दावा केला. ऑक्टोबर मध्ये मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाल्यानंतरही अनेक राज्यांमध्ये पाऊस सुरूच आहे. दिल्ली, महाराष्ट्र, UP सह अनेक राज्यांमध्ये शनिवारी पाऊस झाला. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार दिल्लीसह 17 राज्यांमध्ये पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस पडू शकतो. येत्या 2 ते 3 दिवसात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानुसार रविवारी आणि सोमवारी उत्तराखंड, उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, अंदमान आणि निकोबार बेटे, उपहिमालयीन पश्चिम बंगालमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. याशिवाय आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशच्या काही भागात मुसळधार पाऊस पडू शकतो असं हवामान तज्ज्ञांनी सांगितलं. राष्ट्रीय जनता दलाशी संबंधित कोणत्याही महत्वाच्या धोरणात्मक बाबींबद्दल यापुढे आता फक्त तेजस्वी यादवच बोलतील असं पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी आज दिल्लीत पक्षाच्या बैठकीत जाहीर केलंय. याचा अर्थ राजदची धुरा आता आपण तेजस्वी यांच्याकडे सोपवली असून तेच आता पक्षाचे सर्वेसर्वा असतील असं सूचित करत त्यांनी सगळ्या चर्चांना पूर्ण विराम दिलाय. एकीमध्येच बळ असल्यामुळे पक्षातील सर्व सहकाऱ्यांनी संघटित राहावं असं आवाहन करून ते म्हणाले की इकडे तिकडे डोकावण्याचे प्रकार करू नयेत, तसेच काही बोलायचं असेल तर काळजीपूर्वक बोलले पाहिजे. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी विचार केला आहे की यापुढे कोणत्याही धोरणात्मक विषयावर तेजस्वी यादवच आता माध्यमांशी बोलतील.
गुजरातमध्ये भाजप पराभूत व्हावी अशी अनेक भाजप कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यामुळे त्यांचे अनेक नेते आणि कार्यकर्ते गुप्तपणे आम आदमी पक्षासाठी काम करतायत असा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलाय. शनिवारी गुजरातच्या अनेक शहरांमध्ये ज्या पोस्टरमध्ये त्यांना हिंदू विरोधी संबोधण्यात आलं होतं त्यावरून भाजपवर निशाणा साधत आपचे राष्ट्रीय संयोजक केजरीवाल म्हणाले की ही पोस्टर्स लावणारी लोक राक्षस आणि कंसाचे वंशज आहेत. भाजपचे अनेक नेते कार्यकर्ते मला भेटतात आणि गुपचूपपणे मला सत्ताधारी भाजपचा पराभव करण्यासाठी काहीतरी करण्यास सांगतात. मी भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना सांगू इच्छितो की ज्यांना त्यांच्या पक्षाचा पराभव करायचा आहे त्यांनी आपसाठी गुप्तपणे काम करावं असं आवाहनही त्यांनी केलंय. पतीचा मृत्यू झाल्यानंतरही पत्नीने आणि घरातील इतर सदस्यांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास विरोध केल्याने हा मृतदेह तब्बल 17 महिने तसाच पडून होता. या काळात पत्नीने मृतदेहालाच आपला पती म्हणून 17 महिने संसारही केला. पोलिसांच्या लक्षात ही गोष्ट आल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. कानपूर शहरात ही घटना घडली असून ज्या घरात तब्बल 17 महिने हा मृतदेह तसाच पडून होता ते घर आता लाशघर नावाने ओळखलं जाते. या घटनेतील विधवा पत्नीचं नाव मिताली असं असून तिच्या पतीचे गेल्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये निधन झाले होते. इराणमध्ये हिजाबच्या विरोधात महिलांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी फ्रान्समधील युवकांनी डिजिटल प्लॅटफॉर्मवर निदर्शनं करायला सुरुवात केली. इराणच्या सरकारी टीव्ही वाहिनीचे प्रक्षेपण देखील हॅक करण्यात आलं असून बातम्यांचं प्रसारण सुरू असतानाच अनपेक्षितपणे आंदोलनाला समर्थन देणारे संदेश टीव्हीवर झळकायला लागले. इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खोमेनी यांच्या चेहऱ्यावर लाल रंगाची फुली मारल्याचं आढळून आलं. हुकुमशहांना मृत्यूदंड द्यावा अशी घोषणाही झळकत होती. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका 3 एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज झारखंड येथे सुरू आहे. आजच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. निर्धारित 50 षटकांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा डाव 7 गड्यांच्या मोबदल्यात 278 धावांवर उरकलाय. शेवटची माहिती हाती आली तेव्हा भारतीय संघाने 19.2 षटकांमध्ये 2 गडी गमावत 94 धावा जमवल्या. या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने 1-0 अशी आघाडी घेतली असून मालिकेत आपलं आव्हान कायम ठेवण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं अनिवार्य आहे.